अजनी पुलिस थाना क्षेत्र में जबरन पैसे लूटने का मामला सामने आया है। इस मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। अजनी पुलिस थाना क्षेत्र में जबरन पैसे वसूलने का मामला सामने आया है। फिरियादी संकेत मिश्रम किसी काम से रातेवाड़ी गया था। इस समय दुपहिया वाहन से आरोपी एक नाक मांगकर सुचल सामान और राज नाड़े आए और धमकी देकर गाड़ी की चाबी निकालकर पैसे मांगने लगे। फिरियादी ने कहा कि मेरे पास कैश नहीं है, तो आरोपियों ने ऑनलाइन 6,000 रुपए अपने अकाउंट पर ट्रांसफर कर दिया और मोबाइल लेकर फरार हो गए। आरोपी ने घटना की जानकारी अजनी पुलिस को दी है। अजनी पुलिस के पेट्रोलिंग टीम ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से माल जब्त कर लिया है। दिनांक 4/9/2024 रात्री 12:30 च्या दरम्यान नाइट ऑफिसर श्री मुंडे आणि त्याच्यानंतर बीट मार्शल यांना कॉल आला की एक फिर्यादी नामे संकेत मेश्राम हे राहणार बेलतरोडी रोड वामन मंडल यांच्या घरी राहतात। ते कामानिमित्त रहाटे नगर गल्ली नंबर 4 मध्ये गेले होते। तर 3 आरोपी तो वर्णन मिळालेलं होतं, तर त्या वर्णनाच्या 3 आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांकडून 2 मोबाईल नगदी 6,000 रुपये असे हिसकावून नेले होते। तसं कॉल आल्याबरोबर आमची टीम तिथे पोहोचली आणि लगेच त्यांचा शोध घेतला असता सगळा मुद्देमाल ते आरोपी सुद्धा मिळाले शोध घेतल्यावर आणि सगळा मुद्देमाल त्याच वेळी पूर्ण रिकवर झालेला आहे। तर फिर्यादीची रिपोर्ट वरून गुन्हा क्रमांक 486/24 3/4 जो की गुन्हा 300 IPC 392 होता, गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। जे आरोपी मिळालेले आहेत त्यापैकी एकनाथ मानकर, सुजल सामान आणि राजू नाडे राज नाडे या तिघांचाही पूर्वीचा काही क्राईम रेकॉर्ड नाहीये। हे तिघी दारूच्या नशेत होते, तर दारूच्या नशेत असल्यामुळे 85 मदाका हे सुद्धा लावलेलं आहे। त्यांची दारू बाबत तपासणी केली असता तो सुद्धा रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळालेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।